पण कुठेतरी काहीतरी चुकतंय. आज शेतकऱ्यांची आणि शेत मजुरांची जे परिस्थिती आहे त्याच्यासाठी आत्मनिरीक्षण करणं खूप आवश्यक आहे. असं काय झालं इतक्या वर्षात? आठवते मला माझे आजोबा म्हणत होते आमच्या कमनीला, म्हणजे आम्हाला शेतकरी होऊन 400 वर्ष झाली, शेती करतो मी गुजरातमध्ये, तर आजोबा म्हणत होते की जर शेतकऱ्याचा मुलगा असेल तर मुलगी भेटणं म्हणजे असं इतकं सोपं आहे का? शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि ते पण कापसाचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, पैसे तर असणारच घरी. ही परिस्थिती होती आपली थोडा दिवस अगोदर, थोडा वर्ष अगोदर. आता मागच्या 50 वर्षामध्ये असं काय घडलं? पांढरा सोना ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला समृद्धी देऊ शकत नाही. कापसाला पांढरा सोना म्हणता की नाही? हो की नाही? का म्हणत? बरोबर, पैसे जास्त भेटतात. कापूस भारताचा एकमेव प्रतिष्ठित आणि प्रतिष्ठापित एस्टॅब्लिश्ड कॅश क्रॉप आहे. कापसाचा 7000 वर्षाचा लेखित इतिहास आहे भारतमध्ये. 7000 वर्ष आपण काय नवीन आहोत? 7000 वर्षापासून लिखित इतिहास आहे की भारतामध्ये कापसाची शेती होती आहे आणि त्याच्यामध्ये समृद्धी शेतकऱ्यांना भेटत आहे. भारताला सोने की चिडिया म्हणत होता आणि कापसाला पांढरा सोना हा आपला इतिहास आहे. पण आज कापसाच्या शेतीमध्ये नफा आहे की नाही? कापूस पांढरा सोना आहे सर्वजण म्हणाले हो. कापसाच्या शेतीमध्ये नफा तर भेटलाच पाहिजे, सोन्याचा व्यापार करते आपण. हा बोंधाडी आली किती वर्ष झाले? गेल्या वर्षापासून. त्याच्या अगोदर समृद्धी होती. बरोबर, त्याच्या अगोदर समृद्धी होती. बरोबर, हे म्हणतात की 2-3 वर्ष झाली समृद्धी नव्हती, त्याच्या अगोदर समृद्धी होती. हो की नाही? कुठे आहे समृद्धी? 20 वर्ष नाही, 30 वर्ष झाली. का शेतकरी दवा पितो? आणि ते आजचा प्रश्न नाहीये, 10-15 वर्षाचा आहे. आपण राजा होतो शेतकरी, तर आता बडी राजा होतो आणि आता काय झालो? शोषित प्रजा झालो आपण. काय घडलं असं? जे आपले पूर्वज चांगल्या हिशेबाने करत होते, पैसे कमत होते, एका परिवारमध्ये 20-20 लोक होते, ते जगत होते, आता 2-4 लोकांना पण आपण जगू शकत नाही. तर काय तरी असं घडलं हे ते आपल्याला शोधायचं आहे की असं काय घडलं. त्याच्यासाठी तुमच्याकडे जे उत्पादन आहे ते काय आहे ते तुम्हाला कळावं लागेल. तुमच्याकडे उत्पादन काय आहे? बरोबर आहे. आता इकडे कापूस शेतकरी सर्व आहे, तर तुमचं उत्पादन कापूस आहे, तर कापसामध्ये असं काय आहे जे पहिले पैसे देत होता आणि आता देत नाहीये? बरोबर आहे, औषधाला पैसे जास्त लागतात. पैसे पहिले लागत होते ते आपल्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की कशी एक मार्केट क्रिएट झाली आहे की औषध शिवाय शेती शक्य नाही, पण तसं नव्हतं अगोदर, ते तुम्ही समजून घ्या. आणि कापूस आणि अन्न हे दोन उत्पादन असे आहेत की प्रयोगशाळामध्ये त्याचं उत्पादन शक्य नाही. इतके वर्ष झाले, विज्ञानी प्रगती केली, आपण चंद्रावर गेलो, आपण मंगळावर गेलो, पण कापूस आणि अन्न आणि रक्त हे आपण प्रयोगशाळेमध्ये अजून पण उत्पादन करू शकलेलो नाहीये. म्हणजे तुम्हाला ही हमी असली पाहिजे की कापसाचं उत्पादन फक्त आणि फक्त शेतामध्ये शक्य आहे. तर तुमचा उत्पादनाचा मोल किती आहे हे समजून घ्या. प्रथम आपल्याकडे काय आहे ते जर आपण समजून घेतलं, तर ते विकत्या वेळी जेव्हा आपण विकायला जातो, जगामध्ये बाहेर जातो, तेव्हा आपल्याकडे काय आहे ते जर आपण त्याची जाणीव असेल, तर त्याचं मोल तुम्ही मिळू शकाल.
फक्त जास्त भाव हे मोल नाहीये, उत्पादन पण आहे त्याच्यामध्ये, उत्पादन कमी होतो। महाराष्ट्रामध्ये जे क्षेत्रफळ आहे जे डॉक्टर साहेबांनी दाखवलं 40,000-40 लाख हेक्टर तितका क्षेत्रफळ कापसामध्ये चीन मध्ये आहे। एक राज्य आणि एक देश आणि चीनचं उत्पादन आणि भारतचं उत्पादन सिमिलर आहे, किती फरक आहे। आपण प्रगती करतो की आपण मागे जात आहोत? उत्पादन मध्ये जरा पण काय कमी झालं तर तुमची झोप गेली पाहिजे। एक किलो पण जर कमी आला तर आपल्याला त्या रात्री झोप नाही आली पाहिजे। तर उत्पादन मध्ये काही कमी होता कामा नये, पण उत्पादन कसं वाढेल त्याच्यावर पूर्ण लक्ष द्या। आणि खर्च कमी तर करायचंच आहे, पण जर थोडा खर्च करून उत्पादन वाढत असेल तर ते खर्च आपल्याला पुरेल याचं आयोजन करा। एक आहे उत्पादन आणि दुसरा आहे मोल। मोल साठी एक दाखला मी नेहमी देत असतो। साहेब माझ्याकडे ही पेन आहे, ही पेन मला विकायची आहे, काय भाव मध्ये घेणार आपण? साहेब म्हणतात की 10 रुपये मध्ये पेन घेणार, साहेब 12 रुपये नाही होणार, मला 10 रुपये परवडते, 12 रुपये नाही होणार। मी खूप विनंती केली, 10 रुपये 50 पैसे त्यांनी दिले आणि मी त्यांना पेन विकून टाकली। त्या दिवशी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये वाचलं माझ्या बाजूचा गावात 16 रुपये मध्ये ही पेन विकल आणि गुजरात मध्ये 22 रुपये मध्ये विकल। आता काय माझं विकला, पुढच्या वर्षी लवकर या। माल विकला अगोदर तुम्हाला ठाऊक पाहिजे की माझा माल काय आहे, त्याचा बाजार मोल काय आहे, तर तुम्हाला मोल मिळेल। आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे माझा जे खरीददार आहे त्याची गरज काय आहे। तुम्हाला सीझन मध्ये विकण्याचा अगोदर अशा जिनिंग फॅक्टरी मध्ये आलं पाहिजे, काकाला भेटला पाहिजे आणि विचारला पाहिजे, साहेब तुमची किती गरज आहे, यावर्षी किती कापूस घेणार आहात, कोणत्या प्रकारचा कापूस तुम्हाला पाहिजे। त्यांना फक्त कापूस पाहिजे, त्यांना पाणी आणि माती नकोय। जर कापूस मध्ये आपण भेटसेट केली तर त्याचा चांगला मोल आपल्याला भेटणार नाही। जर बीज मध्ये आपण भेटसेट केली, 10 प्रकारचे जर आपण बीज लावले तर त्याचं आपल्याला बेस्ट मोल भेटणार नाही। तर त्याची स्टडी करा। जेव्हा तुमची ऑफ सीझन जे आपण म्हणतो की जेव्हा तुमची पेरणी अजून सुरू झालेली नाही, त्यावेळी ही सगळी स्टडी करा की कुठे कुठे उत्पादन जास्त आहे, का आहे, कोणते बीज ते वापरत आहे आणि आपल्याला ते करता जमणार की नाही। विद्यापीठमध्ये जा, जिल्ह्यांकडे जा, त्याची चौकशी करा आणि त्याचा नंतरच पेरणी करा। हा तुम्ही एक बिझनेस करत आहात, एक व्यवसाय आहे शेतकरी शेती, तर बिझनेस सुरू केल्या अगोदर तुम्हाला ती चौकशी केलीच पाहिजे। कोणताही बिझनेस पण असंच करतो, यांनी जिनिंग फॅक्टरी टाकली त्याच्यानंतर ऑइल मिल टाकली तर पूर्ण चौकशी यांनी केलेली आहे की याच्यामध्ये मी इतके पैसे टाकणार आहे, इतकी माझी मेहनत होणार आहे, तर त्याला मोल काय भेटणार आहे मला। तुम्ही अशी करता का? दरवर्षी केली पाहिजे साहेब। एका शेतकऱ्याला नाही जमलं तर तुम्ही गट बनवा, तुम्ही ग्रुप बनवा आणि तसं तुम्ही प्रयास करा। अशक्य काहीच नाहीये, 7,000 वर्षाचा लेखित इतिहास आहे। कापसाचा शेतीमध्ये पैसे आहे, सध्या नाही, त्याचं उत्तर शोधणं गरजेचं आहे। एक गोष्ट मला तुम्हाला मुख्य सांगायची आहे की तुम्ही फरक समजा। जे मी मुंबईवरून इथे आलो आहे, जिनिंग फॅक्टरीने असा कार्यक्रम आयोजन केला आहे कारण की त्यांना पण भीती आहे की कापसाच्या शेतीमध्ये उत्पादन कमी होत चाललेलं आहे आणि शेतकऱ्यांना यावेळी जर मदत नाही केली तर सीझनमध्ये नुकसान होण्याची पूर्ण शक्यता आहे। सीझन पुढे खूप चांगली दिसत आहे, बाजार खूप चांगला वाटत आहे सध्या। सरकारने पण आपल्याला सपोर्ट केला आहे, जिनर पण सपोर्टसाठी उभा आहे, आपण तयार आहोत की नाही ते आपल्याला बघायचं आहे। जर तुमचा उत्पादन तुम्ही पूर्णपणे घेतला, त्याची गुणवत्ता तुम्ही जर साचवली तर तुम्हाला पूर्ण मोल भेटणारच। कॉटन गुरुमध्ये आमचे आता 572 प्रदर्शन
शेतामध्ये काम चालू आहे, शेतकऱ्यांना हेच प्रशिक्षण आम्ही देतो की तुमचा मालाचा मोल कशा ओळखावा, तर तुम्ही पण हेच प्रयत्न करा, जिनरची मदत घ्या, सरकारची मदत घ्या, विद्यापीठाची मदत घ्या आणि हे जाणून घ्या की माझा उत्पादन काय आहे, त्याचं मोल काय आहे आणि माझा आयोजन मी कसा करावा। निर्णय शेवटी तुमचाच असला पाहिजे, दुसऱ्यांना दोष द्यायचं नाही की तुम्ही सांगितलं म्हणून मी असं केलं, याच्याने काही होणार नाही। मार्केट चांगले दिसते, सरकार तुमच्या संगती आहे, जिनर 7-7, 8-8 महिने जिनिंग फॅक्टरी चालवत आहे, मतलब मालाची गरज आहे आणि कापूसचं उत्पादन फक्त शेतामध्ये शक्य आहे। तर या वर्षाचा खूप लाभ घ्या, खूप पैसे कमवण्यासाठी मेहनत करा आणि जर तुम्ही हे करून दाखवलं तर तुमच्या पुढची जे पिढी आहे ते या लाईनमध्ये शेतीमध्ये येणार, नाहीतर मुले येणार नाही। तुमची शेती आणि तुमची पिढी हे शेवटची असणार। तर जर आपल्याला पाहिजे की पुढच्या पिढीमध्ये पण हे आपण पास ऑन करायचं आहे तर तुम्हाला हे करणं आवश्यक आहे। आणि गुलाबी बोंदडीचं जे आयोजन आहे ते वेळेवर जर तुम्ही केलं, जे आता डॉक्टर साहेबांनी दाखवलं, त्याच्याशिवाय पण महाराष्ट्रामध्ये आम्ही जे 2000-3000 शेतामध्ये बघितलं आहे, 3-4 रोग अजून आहे। एक गुलाबी बोंदडी आहे, दुसरी बोंदाला नष्ट करणारा दुसरा काही रोग आता नवीन दिसलेला आहे यावर्षी, जे आता विदर्भमध्ये दिसला आहे। तुम्ही शेताचा नीट निरीक्षण करा, रोज शेतामध्ये जाऊन तुम्ही कॉटन प्लांटला बघायलाच पाहिजे की काय नवीन दिसते। सफेद बुरशी पण आहे, मिलीबग पण आहे, तुम्ही वेळेवर त्याचा उपचार केलाच पाहिजे। 4-5 रोग आता महाराष्ट्रामध्ये दिसत आहे वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये, पण ते रोग खूपच घातक आहे कारण की लवकर आलेले आहे, फुलावर आहे, बोन होणार की नाही ते प्रॉब्लेम आहे। तुमचं शेतावर किती फूल आहे ते बघा, जर 4 फूटचं जर तुमचा प्लांट झाला आहे तर कमीत कमी 50-60 फूल असले पाहिजे, आयडियली 75 वर फूल असले पाहिजे एका प्लांटवर जर 4 फूटचा झाला तर। पण आम्ही धरणगाव आणि त्या खानदेश एरियामध्ये बघितलं, फक्त 15-20 फूल होते। पातीला आपण काय करायचं आहे, कोण घेणार पाती जर आपण विकायला गेलो तर? फूल मधूनच बोंद होणार आहे, बोंद मधूनच कापूस होणार आहे, ते नीट लक्ष द्या, किती असले पाहिजे, किती आहे आणि जर नाही तर का नाही। आणि वेळेवर जर तुम्ही ऍक्शन घेतली तर तुम्हाला फायदा होणारच। शेवटी एक लाईन, बीज में हो जान, बीज में हो जान तो कपास पहलवान, चांगले बीज वापरा, बीज में हो जान तो कपास पहलवान, कपास पहलवान तो खरीददार मेहरबान। कौन है खरीददार? जिनिंग फैक्ट्री। कपास में हो जान तो खरीददार मेहरबान, खरीददार मेहरबान तो किसान धनवान। जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय।